महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात झाला साजरा. खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्याच्या वतीनं सोहळ्याचं केलं गेलं आयोजन. रायगड जिल्हा उपाध्यक्ष जे पी पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णूक, खोपोली शहराध्यक्ष अनिल मिंडे होते उपक्रमाचे प्रमुख. संगीत भजन स्पर्धा, कीर्तनकारांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचे झाले कौतुक, या कार्यक्रमाची सर्वत्र होत आहे चर्चा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त खोपोली शहर, खालापूर तालुका आणि रायगड जिल्ह्याच्या वतीने एक आगळा वेगळा कार्यक्रम खोपोलीच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात संपन्न झाला. या ठिकाणी संगीत भजन स्पर्धेचे आयोजन, कीर्तनकारांचा सन्मान आणि 10वी व 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला. नितीन सरदेसाई, रीटाताई गुप्ता, स्नेहल जाधव, प्रमोद पाटील, जितेंद्र पाटील, गोवर्धन पोलसाने इत्यादी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम कर्जत, खालापूर आणि सुधागड या 3 तालुक्यांच्या पुरती मर्यादित होता. या अनोख्या सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवर कीर्तनकार आणि भजनी मंडळं उपस्थित होती. प्रशांत चोरघे, पीड खुर्ड, तेजसबुवा महाडिक सांगडे, सौरभबुवा देशमुख तिघर, किरणबुवा मसे नाळंदे, राजेशबुवा मानकर या भजनी मंडळाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. श्री जे पी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रायगड, सचिन कर्णूक, तालुकाध्यक्ष खालापूर, अनिल मिंडे, खोपोली शहर अध्यक्ष, चैतन्य साखरे, कुमारी हेमलता चिंबुळकर, अविनाश देशमुख, निखिल गुरव, अभिजित घरत इत्यादी पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार.